मुंबईकरांसाठी थोडी चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाल्यानं मुंबईकरांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. गेल्या 10 महिन्यात मुंबईत चोरीच्या घटनांप्रकरणी 5,400 गुन्हे दाखल झालेत. यामध्ये मोबाईल चोरीच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. आता चोरी झालेल्या एकूण मुद्देमालाचा आकडा पहा. गेल्या वर्षभरात एकट्या मुंबईत 122 कोटींची चोरी झाली आहे. यामध्ये सविस्तर माहिती द्यायची झाली तर दरोडा, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरीच्या गुन्ह्यांत 122 कोटी 31,24,447 रुपयांची मालमत्ता चोरीस गेली. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या एप्रिल आणि मे महिन्यात गुन्हेगारीत घट झाली. मात्र जून महिन्यात अनलॉकचा टप्पा सुरू होताच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण पुन्हा जैसे थे स्वरूपात आलं. यावर्षी गेल्या 10 महिन्यात 5,400 चोरीच्या घटनांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलसाठीही चोर जीव घेत आहे. अँटॉप हिल परिसरात मोहम्मद समीम शेख हा जखमी अवस्थेत आढळला होता. मोबाईल चोरीसाठी त्याच्या पोटात चाकूनं वार केले गेले होते. आता किती गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं तेही जाणून घ्या. गेल्या 10 महिन्यातील 5,400 गुन्ह्यांची नोंद असताना अवघ्या 2,209 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. सुरक्षेच्या बाबतीत मुंबईची वर्गवारी चांगल्या यादीत केली जाते, पण वाढत्या चोरीच्या घटना मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरते एवढं मात्र नक्की. त्यात लोकल प्रवासात होणाऱ्या पाकिटमारी आणि मोबाईल चोरीनं तर प्रवासी पुरते वैतागले. चोरीच्या घटनांबाबत तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि मुंबईशी निगडीत अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा.